सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुक्तागिरी मुक्तांगणच्या वतीने आयोजित पोवाडे व गीत गायन स्पर्धेत बालशिवशाहिरांनी शिवछत्रपतींच्या पराक्रमाला उजाळा दिला। बालशाहिरांनी आपल्या मंजुळ आवाजात शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सादर करून अवघे वातावरण शिवमय करून टाकले। याशिवाय सर्व स्पर्धकांनी शिवपराक्रमाचे पोवाडे गाऊन सर्व वातावरण भारावून टाकले। दरम्यान उखाणा स्पर्धेतही महिला सदस्यांनी शिवपराक्रमांची महती सांगून चटकदार व सुंदर उखाणे सादर केले। पोवाडे व गीत गायन स्पर्धेत छोट्या गटात मुग्धा शिंदे शिवगीत तर काजल शेडगे प्रथम शिवगीत या विजेत्या ठरल्या। उखाणे स्पर्धेत शीतल फाळके यांनी प्रथम क्रमांक मिळवला। सातारा येथील न्यू स्कूलच्या गणेश हॉलमध्ये शिवजयंतीनिमित्त मुक्तागिरी मुक्तांगणच्या वतीने आयोजित पोवाडे व गीत गायन स्पर्धा व उखाणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे उद्घाटन मुक्तांगणच्या संचालिका स्वपर्णा देसाई यांच्या हस्ते झाले। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रायोजक चेतन कम्प्युटर अकॅडमीच्या सौ दीपिका परदेशी, गुरुकृपा फूड प्लाझाच्या सौ सुजाता शेळके, टप्परवेअरच्या सौ प्रज्ञा माने, सलाम साताराच्या सौ प्राजक्ता स्वप्नील घोरपडे यांचा सत्कार सौ अपर्णाताई देसाई यांनी केला। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद सौ वर्षा जोशी, संगीत विशारद बाळासाहेब चव्हाण, सौ रसिका केसकर उपस्थित होत्या। कार्यक्रमात सौ सुनिशा शहा, सौ रेणू एळगावकर, डॉक्टर सौ स्मिता देशमुख, सौ जयश्री शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती। याशिवाय संजीवनी होनराव, प्रज्ञा माने, विद्या नलवडे, संजीवनी आटपाडकर, किरण छेटीवाल, पौर्णिमा शिंदे, गीता धावडे, विद्या किर्दत, ज्योती नकाते, मेघा पंडित, अश्विनी भिसे, सुजाता जाधव आदी कमिटी मेंबर्सची उपस्थिती होती। या प्रसंगी सौ देसाई म्हणाल्या, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे चरित्र, शौर्य, पराक्रमाला उजाळा मिळतो। या निमित्ताने पोवाडा व गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। कोवळ्या वयातच मुलांवर शिवसंस्कार करणारे पालक कौतुकास पात्र आहेत। ज्या वयात आपण मुलांना शाळेत सोडतो त्याच वयात शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली व हिंदवी स्वराज्य स्थापन केले। छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर आलेली संकटे परतावून लावताना अनेक दैदिप्यमान विजय मिळवले। त्यांच्या भवानी तलवारीने रणांगणात शत्रूला पाणी पाजले। आजच्या युवा पिढीने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात धन्यता मानते आहे। त्याऐवजी युवा पिढीने छत्रपती शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी, धाडस, मुत्सदेगिरी अशा अनेक गुणांचा आदर्श घ्यावा असे आवाहन सौ अपर्णाताई देसाई यांनी केले। अगदी बालमनापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत ओसंडून वाहत होता आणि शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली गेली। शिवजयंती साजरी तर केली गेली पण त्याच्या मागचा उद्देश किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांचा पराक्रम, ही शौर्याची गाथा आणि मुलांना जिजामातेने घडवलेली शिवाजी हे आत्ताच्या आपल्या बालमनाला आणि किंबहुना नव्या पिढीला ह्यातील बराचाच इतिहास माहिती नाही। तर आजची स्पर्धा घेण्याचा उद्देश हाच होता की या निमित्तानं लहान मुलांना आपण एकदा परत इतिहासात घेऊन जाऊ, शिवाजी महाराजांचं चारित्र ते कसे घडले, त्यांची पराक्रमाची गाथा त्या आपण शिवगीताद्वारे किंवा पोवाडेद्वारे आपण मुलांच्यातून सादर करू मुक्तांगणच्या व्यासपीठावरती आणि महिलांना आपण एक सुंदर असा एक प्लॅटफॉर्म दिला की शिवकार्य उठाने तुम्ही त्या माध्यमातून सादर करा आणि इतिहासातलं पुनरावृत्ती आपण एक संस्कृतीची जी आहे ती या प्लॅटफॉर्मवरती करू। त्यासाठी आजचा हा प्रोग्रॅमचा मी नियोजित केलेला शिवगान शिवगीत गान स्पर्धा पोवाडे व उखाणे स्पर्धा। एक छोटस मला शिवरायांचं हे सांगायचं होतं की शिवरायांनी 16व्या वर्षी किंवा जे पालक आहेत त्यांचं हे कर्तव्य राहील मुलांच्या प्रती की मॉडर्न जगाकडे न जाता थोडा जे रयतच राज्य आहे त्याच्या संरक्षणासाठी व्हावा म्हणून ही तलवार दिलेली। तर बालजन्मांना एकच मी सांगते की भविष्यात तुम्ही जेव्हा मोठा व्हाल तेव्हा तुमचे मित्र किंवा कुणी असं जर करत असेल तर ती थोपवण्याची ताकद तुमच्या द्यायला पाहिजे, बाळांना नक्कीच यायला पाहिजे। आणि ही एक छोटीशी प्रतिज्ञा तरी तुम्ही स्वतःची आज ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान घ्या की मी किमान माझे मित्र तरी ह्या पद्धतीनं मी
वाढदिवस साजरे करणार नाही किंवा त्या तलवारीचा अपमान आम्ही करणार नाही। स्पर्धेत बाल स्पर्धकांनी आपल्या गोड स्वरात शिवप्रतापाचे गोडवे गायले। मुले व मुलींनी उत्कृष्टरित्या पोवाडे तसे छत्रपती शिवरायांची स्फूर्ती गीते सादर केली। मुलींनी शिवजन्माचा नव्या ढंगात पाळणा सादर केला। उखाणे स्पर्धेतही शिवछत्रपतींची महती सांगत सौभाग्यवतींनी उखाणे सादर केले। या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली। कार्यक्रमानिमित्त महिला सदस्य मुलींनी भगवे फेटे नऊवारी साडी असा मराठमोळा पेहराव केला। मुलांनी फेटा व मराठमोळ्या मावळ्यांची वेशभूषा केली होती तर कुणी छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून बालशोभा बनले होते। यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते। नांदगाव तालुका सातारा येथील मारुती साहेबराव घोरपडे यांनी सहकुटुंब कार्यक्रमास लावलेली हजेरी उल्लेखनीय ठरली। घोरपडे कुटुंबाने आपल्या मुलांना कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले। नऊवारी साडी घालून 313 सूर्यनमस्कारांचा विक्रम नावावर असणाऱ्या सौ अपर्णा शिंगटे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। सौ शीतल फाळके यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले। कार्यक्रमासाठी संयोजिका रुपाली गडकरी, संतोष गोडसे, विनय गदो, जयंत काका देशपांडे यांनी परिश्रम घेतले। स्पर्धेतील विजेते असे पोवाडा व गीत गायन छोटा गट मुग्धा शिंदे, शिवगीत श्रद्धा कदम द्वितीय क्रमांक पोवाडा, आराध्या शशिकांत घोरपडे पोवाडा, उत्तेजनार्थ पियुष गावडे पोवाडा, शौर्या फाळके ओवी मोठा गट काजल शेडगे प्रथम शिवगीत, मेघापंडित गीता धावडे द्वितीय क्रमांक शिवगीत, गौरी हेंद्रे आर्या हेंद्रे तृतीय क्रमांक शिवगीत। उखाणे स्पर्धा शीतल फाळके प्रथम, गौरी गाढवे द्वितीय, गीता धावडे तृतीय, संजीवनी आटपाडकर उत्तेजनार्थ। सिंहासनाधीश्वर महाराज दिदार श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। शुभते फुटे अंगला खानवर पुगडा खजिबडा इतक्या भूतानी संपत्ती मिळणा करेला मुला हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं मी गुमान नाही त्या राजा शिवाजी राजाच्या करमतीची। तोरणा किल्ल्यावर बांधले स्वराज्याचे तोरण, तोरणा किल्ल्यावर बांधले स्वराज्याचे तोरण पूजनीय ते शिवचरण। जपली मावळ्यांशी जीवापाड नाती, जपली मावळ्यांशी जीवापाड नाती, धन्य ती प्रतापगडाची माती। धन्य त्या जिजाऊ ज्या बनल्या शोभांच्या गुरु, धन्य त्या जिजाऊ ज्या बनल्या शोभांच्या गुरु, मुक्तांगणच्या निमित्ताने उखाण करते सुरू। छत्रपती शिवाजी महाराज आले की शत्रूचे पळून, छत्रपती शिवाजी महाराज आले की शत्रूचे पळून, दिलीपरावांचे नाव घेऊन सांगते मैत्रिणी नवरा पवन मागे वळून। लवंगेचं झाड किसलं, राव रुसलं, कोल्हापूरला गेलं, कोल्हापूर गाव चांगलं, पोहतेनं बंगलं आणि अर्धपान खाताना संदीपरावांचं तोंड रंगलं।